नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील, पाटली किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी सगळ्यांना आवडणारी अशी एक रेसिपी दाखवणार आहे। म्हणजे ज्यावेळेस आपल्याला मच्छी वगैरे मिळत नसते त्यावेळेस आपल्याला एकच ऑप्शन असते की अंड्याची करी। तर आज मी तुम्हाला अंड्याची करी दाखवणार आहे। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। अंडा करी करण्यासाठी मी 4 अंडी उकळून घेतली आहे, त्यानंतर एक बटाटा उकळून घेतला आहे। तर सर्वप्रथम मी हे टोमॅटो आहे ते खिचून घेते। एक मोठे टोमॅटो आहे आणि जर का तुमच्याकडे जास्त रसा पाहिजे असेल तर तुम्ही 2 टोमॅटो घ्या आणि ते खिचून घ्या। मी एक पॅन घेतलं आहे आणि त्याच्यावर 2 पळी तेल घातलं आहे आणि ते गरम करून घेतलं आहे। आता ही अंडी आहेत ना, आपल्याला तेलावर थोडी फ्राय करायची आहेत। त्या अगोदर थोडंसं आपण चाकूने ह्या अंड्याला अशा लाईन पाडायच्या। आणि ही अंडी आहेत ना आपण थोडी फ्राय करून घेणार आहे। गोल्डन कलर येईपर्यंत ही अंडी मी फ्राय करून घेतली आहे। आता ही आपण एक एक काढून घेऊया। अंडी फ्राय केली ना का खूप सुंदर अशी आपली कढी बनते। त्याकरता ही फ्राय करून घ्यायची। आता ही काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये आपण तेल घेतलं होतं त्यामध्ये मी घालते 2 कांदे बारीक कापून घेतले, ते आपण घालूया। कांदा कोमजण्यासाठी मी 1/2 चमचा मीठ घालते आणि ते आपण मिक्स करून घेऊया। 1/2 चमचा हिंग पावडर ते सुद्धा मिक्स करून घेऊया। कांदा मस्त आपला कोमजलेला आहे। आता ह्यामध्ये ना आपण टोमॅटो घेतलं होतं खिचून, ते घालूया आणि मिक्स करून घेऊया। कांदा आणि टोमॅटो आहे ना ते एक 5-6 मिनटं आपल्याला जवळजवळ परतवून घ्यायचं आहे, कारण आपल्याला तेल फुटेपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचं आहे तेलावर। कांदा आणि टोमॅटो तेल सुटलेलं आहे। आता ह्यामध्ये ना आपण खोबरं भाजलं होतं आणि ते मिक्सरला वाटून घेतले, ते मी 4 चमचे घातलेले आहे, ते सुद्धा आपण मिक्स करून घेऊया। खोबरं घातल्यानंतर मी 2-3 मिनटं परतवून घेतलेलं आहे। त्यानंतर आता ह्यामध्ये मी घालते हिरवं वाटण 1 चमचा, त्यानंतर घरगुती मसाला 2 चमचे, जसं तिखट लागेल तसं तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल। 1 छोटा चमचा हळद, गरम मसाला 1 चमचा, धना पावडर 1 चमचा आणि हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घ्यायचे। सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत। आता ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे। अंडा करीसाठी आपली ग्रेव्ही रेडी झाली आहे। 1-2 मिनटं आपण हे पुन्हा परतवून घ्यायचं। मसा रेडी झाल्यानंतर ह्यामध्ये उकडलेले बटाटे होते ते मी घालते आणि ते मिक्स करून घेऊया। आता आपल्याला थोडंसं पुन्हा मीठ घालायचं आहे आणि ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटासाठी आपल्याला झाकण देऊन वाफ द्यायची। मस्त आपला मसाला रेडी झाला आहे आणि बटाट्याला खूप छान लागले।
आता ह्यामध्ये मी घालते पाणी आणि पाणी घालून थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. जसं आपल्याला रसा ठेवायचा आहे तसं आपल्याला पाणी ह्यामध्ये टाकायचं आहे. ह्यामध्ये मी 2 चमचे कोकम आगळ घेतले ते घालते. जर का तुमच्याकडे कोकम आगळ नसेल तर तुम्ही ह्यामध्ये चिंचेचा कोळ घातला तरीसुद्धा चालेल. आणि कोकम किंवा चिंच घालायची असेल तर तुम्ही खूप कमी प्रमाणात घाला, कारण आपण एक टॅमॅटो घेतलं होतं आणि ते खिचून घातलेले आहे त्यामुळे जास्त आंबटपणा येतो. एक 2 ते 3 मिनटानंतर उकळा आलेला आहे आणि ह्यामध्ये मी आता अंडी घालते आणि ती मिक्स करून घेते. त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे, ती सुद्धा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 1-2 ते 3 मिनिटांसाठी पुन्हा आपण झाकण ठेवून ही भाजी आपण शिजवून घ्यायची. अंडा वेला मस्त उकळा आलेला आहे आणि आता मी गॅस बंद करते. अंड्याची कढी रेडी झाली आहे आणि ही कढी ना तुम्ही भातासोबत किंवा भाकरी या चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. खूप सुंदर आणि झटकेपट अशी ही आपली रेसिपी आहे आणि सगळ्यांना आवडणारी अशी ही अंड्याची करी झाली आहे. तर तुम्हीसुद्धा ही नक्की करून बघा. अंड्याची करीची रेसिपी रेडी झाली आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा, बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आणि अशाच व्हिडिओ एक छानशा व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.